सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त क्षेत्र माऊली दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती। दीपोत्सवात जिल्हाधिकारी शेखर सिंह आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते व त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सर्व सातारवासियांना शुभेच्छा दिल्या। पाहूया सविस्तर बातमी। गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली। संगमाहुली येथे श्री काशी विश्वेश्वर मंदिर व क्षेत्र माहुली येथील श्री काशी रामेश्वर मंदिराच्या समोरासमोरील घाटांवर चंद्राच्या मंद प्रकाशात हजारो पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। यामुळे या पंत्यांच्या उजेडात संपूर्ण घाट उजळून निघाला होता। हा नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती। सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत या दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहभागी झाले होते। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। ओके सर, आज त्रिपुरारी पौर्णिमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे सर्व वासियांना खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा। आज त्रिपुरारी पौर्णिमाचे अनुषंगाने आज संगमावलीमध्ये येऊन दर्शन घेतलेले। कोविडचा प्रादुर्भाव आता आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे आणि आता कमी आहे म्हणून आपण मंदिरातमध्ये धार्मिक विधी वगैरेची परवानगी दिलेली आहे। पण सर, भाविकांना आत्ता पण आणि याचे पुढे पण माझी विनंती राहील की त्यांनी काळजी घ्यावी, कोविड अनुरूप सर्व त्यांनी प्रिकॉशन घ्यावे आणि सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा। सर, एकंदरीत दीपोत्सव आपण पाहिला, कसा वाटला सर? खूप छान वाटलं। आधी फोटोग्राफ्स वगैरे बघितलं होतं मागच्या वर्षी, आता ऑब्व्हियसली कोविड चेमुळे आपला काही एवढा काही मोठा उत्सव वगैरे तसं झालेला नाही, पण यावेळी बघून खूप छान वाटलं। आपलं जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण एरियामध्ये खूप त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीप महोत्सवचा एक चांगली परंपरा आहे, प्रथा आहे आणि या दोन्ही मंदिरांचा संगम माऊली क्षेत्र माऊली दोघांचा इतिहास पण खूप जुना आहे। तर ओव्हरऑल खूप एकंदरीत खूप चांगला वाटला संपूर्ण कुटुंबाच्या सोबत दर्शन करायला। ओके, कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।